आजीचा हाथी जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपलं सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आषाढी एकादशी जवळ येत चालली, तर उपवासाची थाली तर व्हायलाच पाहिजे। मग आज आपण करणार आहोत उपवासाचे काही पदार्थ। साहित्य आपण घेतलेलं आहे आणि आपल्याला उपवासाचे चार प्रकार करणार आहोत। एक चटणी असणार आहे, पण चटणी आपण बऱ्याचदा दाखवलेली आहे, त्यामुळे त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ। त्यानंतर आपण करणार आहोत अप्पे करणार आहोत साबुदाण्याचे, त्यामुळे हे साबुदाणे जे आहेत ना ते आम्ही भिजवून घेतलेले आहेत। बारीक साबुदाणे आहेत, तुम्हाला जे मिळतील ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतर हे वरीचे तांदूळ घेतलेले आहे आपण, 1/2 किलो तांदूळ आहे। 3 बटाटे घेतलेली आहेत। शेंगदाण्याची आमटी करणार आहोत, त्यामुळे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। सोबत घेतलेली आहे मीठ, मिरची बारीक करून घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। जर तुम्हाला कढीपत्ता नसेल घालायचा उपवासासाठी तर तुम्ही स्किप केलात तरी चालेल। सर्वात आधी आपण ना अप्प्यांची तयारी करून घेऊया, त्यासाठी हे भिजवलेले साबू तांदूळ मी घेते। त्यामध्ये घालते बारीक केलेली मिरची, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला। सोबत मी घालते थोडी कोथिंबीर, त्यानंतर मी घालते चवीपुरतं मीठ आणि यामध्ये मी आता घालते बटाटे। बटाटे मी हाताने थोडी हे करून घेते, कुस्करून घेते, जसं आपण वड्यांना बॅटर करतो। याच्यामध्ये तुम्ही हवं तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता, पण मी घालत नाही कारण शेंगदाण्याची आमटी तशी आपल्याला करायची आहे, त्यामुळे मी यामध्ये कूट घालत नाही आहे। आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे ना आपण एक मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे 2 मिनटं बाजूला ठेवूया। आता आपल्याला करायची आहे शेंगदाण्याची आमटी, तर त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत हे शेंगदाणे आणि ह्याची सालं काढून घेतलेली आहे। आता हे मी आधी बारीक करून घेते मिक्सरला। तुम्ही पाहू शकता आपण ना हे बारीक केलं आहे, यामध्ये ना आपण थोडं पाणी घालणार आहोत, थोडं, आणि आता पुन्हा हे बारीक करून घेणार आहोत। हे पहा आपण ना छान बारीक करून घेतलेलं आहे। चला सगळ्यात आधी ना आपण शेंगदाण्याची आमटी करूया, त्यासाठी घालूया आपण तूप। 1 चमचा भरून तूप घातलेलं आहे, त्यामध्ये आपण घालूया जिरं 1 छोटा चमचा। सोबत घालूया कढीपत्त्याची पाने, कढीपत्त्याची पाने नको असतील तर तुम्ही स्किप करा, आम्हाला आवडतात म्हणून आम्ही घालतो। आणि सोबत घालूया बारीक कुटलेली मिरची। हे 2 मिनटं असं परतवून घेऊया आणि लगेच आपण यामध्ये घालूया बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट। यामध्ये थोडं आणखीन पाणी घालूया भांड्यामध्ये, म्हणजे जे राहिलेलं आहे ते निघेल। छान आपली फोडणी घालून झालेली आहे, यामध्ये आणखीन थोडं पाणी आपण ॲड करतोय, म्हणजे 1/2 ग्लासापेक्षा कमी। आता ह्याला छान उकळी काढून घेऊया। छान उकळी आलेली आहे, यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि थोडी कोथिंबीर। एक 2-4 मिनटं आणखीन आपण कट घेणार आहोत। ही पहा आपली आमटी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि ही बाजूला ठेवूया। आपण वरीचा भात करायला घेणार आहोत, तर हे तांदूळ ना आम्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यात, तर तुम्ही पण धुवून घ्या। चला आता आपलं टोप गरम झालेलं आहे, आपण घालूया पुन्हा त्या 1 चमचा भरून तूप।
आता आपण यात घालूया एक चमचा जिरं. जिरं छान तळतळलंय. आता आपल्याला काय करायचंय, पहिला ना वरीचा भात यात घालायचा आहे, तांदूळ घालायचे आहेत आणि हे ना छान परतवून घ्यायचे आहे. थोडे परतवून घ्यायचे आहे जेणेकरून आपला राईस जो आहे तो छान सुटसुटीत होईल. छान असं भाजून घ्यायचं आहे एक दोन चार मिनटं. आता हा राईस ना छान भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण घालूया पाणी. एक ग्लास भरून आपण पाणी घातलेलं आहे, दीड ग्लास आपण पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ आणि आता चांगलं शिजवून घेऊया, झाकण देऊया आणि 6 ते 7 मिनटं, जास्त वेळ लागणार नाही, पटकन होऊन जाईल. आणि गॅस ना थोडी मंद ठेवा आणि शिजवून घ्या. पण पाहूया आपलं राईस झालाय की नाही. हा पहा मस्त वाफाळलाय आणि आपला राईस तुम्ही पाहू शकता छान असा सुटसुटीत झालेला आहे, अजिबात चिकट नाही आहे. आता मी गॅस बंद करते. शेंगदाण्याची आमटी पण झाली, वरीचा भात पण झाला. आता आपण काय करूया, आपण करूया अप्पे. हे पण साबुदाण्याचे, त्यासाठी मी इथे तूप लावून घेते फक्त. तुम्हाला हवं तर तुम्ही तेल लावलं तरी सुद्धा चालेल, जास्त नाही, अगदी थोडं थोडं तूप घालते. घास मंद ठेवलेली आहे मी. आता त्यांचं भांडं पण आपलं गरम झालेलं आहे आणि मी एका बाजूला ना हे थोडे गोळे तयार करून ठेवले होते छोटे छोटे. आता आपण एक एक यामध्ये घालूया अप्प्यांच्या भांड्यामध्ये. आता एक बाजू ना आपल्याला पहिला चांगली फ्राय करून घ्यायची आहे. आता आपण काय करूया, आपण ना हे दुसऱ्या बाजूला जरा पलटून घेऊया सावकाशपणे. आपल्याला अजून हे थोडे फ्राय करायचे आहेत, ह्याला आणखीन थोडा सोनेरी रंग येईपर्यंत हे छान करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता ही बाजू पण होऊन जाईल. ट्राय करून बघा, खूप कमी तेलामध्ये होतं आणि हेल्दी लागतं. मी ना आता पलटी मारून घेते. हे ना आपले तयार झालेले आहेत, ट्राय करून बघा. थोडे हेल्दी आहे कारण आपण ना जेव्हा वडे करायला घेतो ना ते बरंच त्याने तेल खेचलं जातं, तर हे ट्राय करून बघा. आता 1-2 मिनटं मी फक्त ठेवणार आहे आणि मी गॅस बंद करून टाकणार आहे. साबुदाण्याचे अप्पे आपले तयार झालेले आहे. मी आता गॅस बंद करून टाकते आणि तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते. बटाट्याची उसळ आणि चटणी ह्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच, कारण आपण बऱ्याचदाही आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे. तर एकादशीला नक्की हा बेत करून बघा आणि सहकुटुंब आस्वाद घ्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन चव घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.